एवरीवन, मी आहे अनुष्का. मी आहे अस्मिता. आणि आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे की ब्लेंडिंग कशी करता. तर आधी आपल्याला लागणार आहे पेपर, टिश्यू पेपर. नाही, तुम्ही कॉटन पण यूज करू शकता आणि क्लॉथ पण. हां, हे बघा टिश्यू पेपर. आणि मग सगळ्यात इम्पॉर्टंट क्रेयॉन्स. आम्ही डॉम्सचेच कलर वापरतो. आम्ही डॉम्सचे वापरले, तुम्ही कोणते पण वापरू शकता. तर मी आधी एक कलर सिलेक्ट करते आणि अस्मिता तू करत जा. ग्रीन, पर्पल आणि ठीक आहे. आता मी करते येलो, ऑरेंज आणि ग्रीन, डार्क ग्रीन. ठीक आहे, आता आपण ब्लेंड करू. तर आता आम्ही तुम्हाला दाखवतो. तर आता आपण सुरू करू. आणि तुम्ही ब्राईटर्स कलर्स वापरा, असे जास्त डार्क कलर्स नका वापरू. चल आपण करू. तर तुम्ही कसं पण करू शकता, डायगोनली कलर करू शकता, सरळ करू शकता, पण मी डायगोनली करणार आहे. तर आधी मी डार्क ग्रीन करणार आहे कलर. तुम्ही साईडने टेप पण लावू शकता, मास्किंग टेप लावू शकता तुम्ही. आम्ही नाही लावलाय. तर हे बघा गाईज, माझं एवढं झालंय. आणि नको. तर आता मी इकडे डायगोनली ऑरेंज करते आणि मग मी येल्लो करेल आणि अस्मिता पण तसंच करेल. तर हे बघा, आता मी हे पूर्ण कंप्लीट केलं आहे आणि मी आता इथे येल्लो कलर करणार आहे. चला आता पण करू. हे बघा, आता मी केलं आहे कलर. आता आपल्याला टिश्यू पेपरने त्याला ब्लेंड करायचं आहे आणि अस्मिता पण तिचं करते. मी अजून कलर करते. तर आता आम्ही थोडंसं हे फाडलं आहे आणि आता आपण त्याला असं ब्लेंड करू. तर माझं एवढं झालं आहे आणि माझं पण झालं आहे. आणि आता आपण याला ब्लेंड करू. आता असा गोळामोळा करून घ्यायचा. मी गोळामोळा नाही करणार आहे. नाही, असं तुम्ही असं पण करू शकता आणि मग तुम्ही ब्लेंड करायचं सुरू करून द्या. असं हे बघा करेल डायरेक्ट. त्याला असं डायगोनली ब्लेंड करा. याला ब्लेंड करेल. आता याला ताकत नाही करा. आणि हा वेगळं वेगळं टिश्यू पेपर कापत राहा आणि त्याला त्याने करा. दुसऱ्या हिला कलर घेऊन जाईल. ठीक आहे, आता तुम्हाला बोर वेळ लागेल. तुम्हाला बोर होईल तर आम्ही थोड्या वेळ पॉज करतो. तर गाईज, मला एक आयडिया आली आहे, ती मी आत्ताच बघितली. तर तुम्ही जर व्हाईट कलर घेतला तर तुम्ही व्हाईट क्रेयॉन घ्यायचा आणि तुमच्या ड्रॉइंगच्या एंडला असं थोडंसं कलर करायचं आणि मग टिश्यू पेपरने त्याला ब्लेंड करायचं. मग ते अजून चांगलं ब्लेंड होतं आणि हे एकदम चांगलं आहे. आणि हा जास्त डार्क नका करू व्हाईट कलर. आणि हा ऑइल पेस्टल्सच वापरा. तर आता माझं झालं आहे आणि अस्मिता चालू करते. हे बघा हे बघा झालंय. अस्मिताचं पण झालंय. पण माझं जास्त नीट नाही झालं दीदीसारखं, कारण की मी त्याला डार्क नाही केलं. हा, आणि तुम्हाला डार्क करायचं आहे की ते लक्षात ठेवा तुम्ही. नाही तर डार्क नाही केलं तर माझ्यासारखं होऊन जाईल, म्हणून डार्क करा. आणि आता हे खूप छान दिसतंय. आता मी काय करणार आहे, मी हे आहे त्याच्या. तर आता मी याच्यावर लिहिणार, मी लिहिणार आहे ऑलवेज बी हॅपी, कारण की हे एकदम असं बोरिंग दिसेल म्हणून मी लिहिते. आणि मी तुम्ही पेनने पण लिहू शकता आणि क्रेयॉनने पण लिहू शकता.
पण डार्क क्रेयॉन ने लिहा। तर मी माझं नाव लिहिते आणि मी डार्क ब्लू कलरने लिहिते। चला आता मी येते। वा माझं झालं। हे बघा ते उलट दिसतंय, पण हे माझं नाव आहे अनुष्का। तर गाईज मी लिहिलं आहे ऑलवेज बी हॅपी, तुम्हाला ते उलट दिसत असेल, सॉरी। तर गाईज हा होता आमचा व्हिडिओ, आणि जर तुम्हाला आवडला लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा आणि सबस्क्राईब करा। बाय।